आई एम संगीता, वेलकम टू अवर चैनल सुभाष बोर्स। आज मी तुम्हाला उपवासाची मिसळ ही रेसिपी दाखवणार आहे, सो लेट्स स्टार्ट। आपल्याला उपवासाची मिसळ बनवण्यासाठी मी इथे उपवासाची जी बटाट्याची भाजी असते ती बनवलेली आहे, तसंच उपवासाचा जो बटाट्याचा चिवडा आहे तो सुद्धा मी बनवलेला आहे। आणि ह्या दोन्ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही चेकआउट करायच्या। दुसरी गोष्ट, आता आपल्याला उपवासाची मिसळ बनवण्यासाठी एक छोटंसं एक वाटण तयार करायचंय, ते तुम्हाला मी सांगते। हे ओलं खोबरं आहे ते मी घेतलेलं आहे, आणि हा दाण्याचा कूट, हे आपण दोन्ही सुद्धा जिन्नस आपण मिक्सरला छान पैकी फिरवून घेऊया। मी इथे खोबरं आणि दाण्याचं कूट हे छान पैकी बारीक करून घेतलेलं आहे, आणि आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू। मी इथे एक चमचा तेल तापत ठेवलेलं आहे, आणि तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये हे एक चमचा जिरे यामध्ये घालूया। जिरं छान पैकी तडतडलं का त्यामध्ये आपण या तीन हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण यामध्ये घालूया। आणि एक छोटस बटाटे, हे पच्च बटाटे, ते मी साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे छोटे असे पीसेस करून घेतले। आता हे जे बटाटे आहे ते आपण या जिरं आणि मिरचीच्या फोडणीवर घालूया। आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवूया, आणि हे बटाटा जे आहे ते आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। आपण आता लीड काढूया आणि चेक करूया की हे बघा बटाटे छान पैकी झालेले आहे, पण छोटे छोटे पीसेस केल्यामुळे ते पटकन शिजून जातात। आणि त्यावरती आता आपण हे खोबरं आणि शेंगदाण्याचं जे मिक्सचर आपण वाटून घेतलं होतं ते यामध्ये आता ऍड करूया। चवीनुसार आपण मीठ घालूया। एक चमचा आपण साखर घालूया यामध्ये। आणि हे उकडलेले माझ्याकडे शेंगदाणे ते आपण यामध्ये घालूया। खूप छान असे मध्ये मध्ये दाताखाली आल्यावर खूप छान वाटतं। आणि हे भिजवलेला साबुदाणा आहे तो आपण यामध्ये ऍड करूया। मीठे तीन चमचे भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे, तुम्ही जास्त साबुदाणा घालू नका, नाहीतर काय होईल त्याचा जो स्टार्च असतो ना त्यांनी आपण ही बनवलेली जी ग्रेव्ही आहे ती एकदम थिक होईल, एकदम दाट होईल, मग ते खाताना आपल्याला फार त्रास होईल, मजा येणार नाही। सो आपण कमीत कमी साबुदाणा वापरायचा। आणि आता आपण याला छान पैकी उकळी घेऊया। आपल्याला उपवासाच्या मिसळीसाठी ही जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे ती आता व्यवस्थित शिजलेली आहे, आणि त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घालूया, ज्यामुळे आपल्या या ग्रेव्हीला छान पैकी असा टँगीनेस येईल। आता मी गॅस बंद करते आणि ही मिसळ जी आहे ती कशी असेंबल करायची ते तुम्हाला मी दाखवते। आपण ही जी उपवासाची बटाट्याची भाजी केलेली आहे ती आधी आपण घालूया। आणि आता आपण ही जी ग्रेव्ही केलेली आहे ती यामध्ये पोर करूया।
हा बटाट्याचा जो चिवडा आहे तो पण यावरती आपण आता घालूया। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घालू शकता। अतिशय छान अशी ही उपवासाची मिसळ होते, कारण नेहमीच आपण साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू हे खात असतो, पण हे जरा डिफरंट। तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल तर अवश्य घाला, नसेल चालत तर अवॉइड करा। आणि ही लिंबाची फोड, किती टेम्पटिंग आपली उपवासाची मिसळ झाली आहे तुम्ही बघू शकताय। आपली उपवासाची फराळी मिसळ एकदम छान पैकी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारची उपवासाची मिसळ बनवायची आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। तुमच्या गोडगोड कमेंट्स वाचायला मला पुष्कळ आवडतात। तसेच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। थँक्यू।